कांचन प्रवचनातलं मला फारसं काही कळत नाही पण प्रसाद मात्र उत्तम होता. काय भाई तुमचं. अभी अभी जानकी. अरे का अभी अभी काय ग फोन पण नाही उचलत आहे. काय झालं एवढी काय घाबरली आहे आणि काय ग एवढ्या लवकर घर दिसलं तुला. कांचन उगाच आल्या आल्या सुरू करू नकोस. अगं काय झालंय बाळा सांगशील का. अप्पा अभि जानकीला घेऊन कुठेतरी बाहेर गेला आणि फोनही उचलत नाहीये. अगं मग त्यात एवढं काय झालं. जानकी त्याची सुद्धा मुलगी आहे. अगं इथे कुठेतरी फिरायला गेले असतील. हो बाबा पण मला काही सांगून गेला नाहीये आणि बाहेर गेला तर एव्हाना यायला हवा होता ना. मी फोन का नाही उचलत आहे. अनघा एक मिनिट तू उगाच पॅनिक होऊ नकोस. मी फोन करून बघतो त्याला. इथेच असेल कुठेतरी. काय झालं अनिरुद्ध. हो अप्पा माझाही फोन उचलत नाहीये. तो घरभर शोधून दमले मी. आल्यापासून माझा जीव टांगणीला लागलाय. अभि असं कधीच करत नाही. अप्पा अभि जानकीला घेऊन निघून तर गेला नसेल ना. अनघा काय म्हणायचं काय तुला. म्हणजे मी कॅनडाला जायला विरोध केला त्यामुळे तो जानकीला घेऊन. ए बाई उगाच वेड्यासारखा बोलू नकोस. तो स्वतःच्याच मुलीला का पळून घेऊन जाईल. कारण याआधी एकदा त्याने असा प्रयत्न केलाय. आठवत आहे का तुम्हाला. अनघा एक मिनिट आपण लगेच टोकाला नको जायला. तू जरा शांत होतेस का प्लीज. कशी शांत हो. अभिला जे हवं असतं ना ते मिळवण्यासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. आणि आता तर त्याच्या डोक्यात ना बाहेर कॅनडाला जायचं खूण. मी त्याच्या बरोबर जाणार नाही असं स्पष्ट सांगितलं त्याला ना. तेव्हाच तो म्हणाला होता मी जानकीला घेऊन निघून जाईल. अगं तो रागाच्या भरात बोलला असेल असं. हो अनघा अगं त्याला सुद्धा या घरची इथल्या माणसांची काळजी आहे. हे बघ तो असं वेडं वाकडं पाऊल काय उचलणार नाही. बाबा अहो मला आधी असंच वाटत होत पण गेल्या काही दिवसात त्याचं वागणं बघून असं वाटतंय की तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. म्हणून मला जानकीला त्याच्या बरोबर जाऊ द्यायचं नव्हतं. मला माहित होत त्याच्या डोक्यात ना काहीतरी सुरू आहे. बाबा तुम्ही एकदा फोन करा ना. आणि हो त्याला सांग जानकीला घेऊन लगेच घरी ये. मी सांगितले म्हणून सांग. हो अनिरुद्ध हा मुलगा फोन का उचलत नाही आहे. बघितलं आजी मी जे म्हणत होते ना तेच खरं होणार आहे. अभि ना माझ्यापासून माझ्या मुलीला हिरावून घेतोय आणि मला